हॅलो फ्रेंड्स, तर आता आम्ही बघा काय करत आहोत. मॅगी बनवणार आहे चुलीवरती. चुलीवरची मॅगी कशी लागते टेस्ट करून बघणार आहे. तर गॅसवरची मॅगी तर आपण नेहमीच खातो, पण चुलीवरची खात नाही ना, त्यामुळे आता चूल आमची बहीण पेटवते. तर बघा, आम्ही आता चूल पेटवलेली आहे. आल्यापासून पहिल्यांदा चूलचं दर्शन झालेलं आहे. ही गावीच राहिले हॉस्टेलमध्ये, त्यामुळे हिला गावची सगळी कामं येतात, आम्हाला जमत नाही. म्हणजे आम्हाला पण येते चूल पेटवायला, पण चूल पेटवणे खूप मुश्किल काम आहे. तर बघूया मॅगी कशी बनते ती. तुम्हाला मी रेसिपी दाखवेनच चॅनलवरती. तर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा, शेअर करा. चला नंतर भेटूया, बाय बाय. आणि गाईस, आता आम्ही संध्याकाळी जाणार आहे आंबे तोडायला, तर तुम्हाला आंब्यांचा व्हिडिओ सुद्धा येणार आहे. मी बघेल जेवढी शूटिंग करता येईल तेवढी मी करेन, आणि बाकी दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी कंटिन्यू करेन, कारण की एक व्हिडिओमध्ये मला पॉसिबल नाही होणार आहे. त्यासाठी मी वेगवेगळे पार्ट्स बनवत राहीन, तसं तुम्ही एन्जॉय करा. आता तेल टाकत आहे 2 चम्मच ना अंदाजे. मिरची नाही घेते, कांदा, कांदे आम्ही 3 घेतलेले आहेत मीडियम साईजचे, कारण की आम्ही मॅगीत 4 घेतलेले आहे. मिरची घेतली तर अजून चव येईल तिखटवाली. थोडा लाल येईपर्यंत कांदा भाजून घ्या. चुलीवरची मॅगी टेस्टी टेस्टी. ताई तुला काय वाटतं, मॅगी 2 मिनिटात असते? 2 मिनिटात असते का? नाही होत ना. 10 मिनिटं ना. आणि सिंपल मॅगी बनवायला पण किती टाइम लागतो? 5 मिनिटं. हां. आता थोडं लालसर कांदा झालेला आहे. टोमॅटो घेतलेले आहेत 3 मीडियम साईजचे. बाहेर एवढा ऊन पडलाय, बघू शकताय तुम्ही वातावरण इकडचं. एवढं ऊन आहे आणि उन्हामध्ये आग पेटते, गरम गरम चटके लागतात. आता मिरची टाकलेली आहे. किती घेतली मिरची? 3 बारीक मिरच्या घेतलेल्या आहेत. फोन ठेवून गेलेली माहिती आहे सांगता कोणाकडेच दिलं, त्याने मोबाईल घेऊन जाणार मिटिंगला बसले नाही भेटला तुला फोन कधी. त्यामुळे मसाला थोडासाच टाक, एवढं नको टाकून. किती खूप झालंय, खूप जागा खूप झालाय. 4 पॅकेट आहेत ना. मसाला खूप तिखट आहे त्यासाठी. किनाऱ्यावरून हलो. पाणी किती टाकणार आहेस? थोडस पाणी गरजेनुसार. मॅगी फोडून द्या. रुदू तुला मॅगी आवडते? सगळं खाणार तू? प्रत्येकाची पद्धत बनवण्याची वेगळी असते. ताई तू कशी बनवते मॅगी? मी पहिले मॅगीला बॉईल करून ठेवते, मग नंतर मग ते कांदा वगैरे टोमॅटो कट करून त्याच्यामध्ये फ्राय करून, मग नंतर ती बॉईल झाली मॅगी मिक्स करून मग ते होते लवकर. आणि मग अशी काय होती गाजरचं? हा गाजर वगैरे बीन्स वगैरे आपण थोडंफार चवीसाठी टाकून. हा त्याच्याने काय मटर पण तेच ना. ऋतू तुला आवडतं? गाजर खातो तू? तू सगळं खातो ना? असं खातो लॉलीपॉप आहे.
पानी कोथिंबीर घेऊन दे पण कोथिंबीर नाही आमच्याकडे निकिता घेतो चला तर मॅगी रेडी झालेली आहे बघा किती सुंदर दिसते बघूया टेस्टी करून टेस्ट करून बघूया कशी लागते टेस्टी आहे की कशी आहे चला चले भैया हे बघा हिचा मुलगा हा आहे तुझं नाव काय आहे आता बघा आमच्या भावा बहिणींचं प्रेम नितेश कुठे आहे नितेश त्याला बोलवा इकडे आपण मैगी 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 आता टेस्ट करून बघते की कशी झाली टेस्टी झाली ऑफकोर्स टेस्टी तिकट नाही तिकट नाही बोल सुपर म्हणजे आम्हाला असं वाटलेलं की मसाला तिकट असल्यामुळे लोकांनी पुढे तिकट नाहीये मसाला एकदम टेस्टी चुलीवरची मॅगीला अतिशय चव आहे नॉर्मल आपण गॅसवर तिथे बनवतच असतो पण एकदा चुलीवरती जे पण नॉर्मल थोडी वेगळी चव आहे पण मस्त आहे एकदम स्मोकी थोडस आले